सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागात आपल्या महायुतीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रचंड यश प्राप्त झालं. काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू, कोकणाने त्यांना कोकणातनं तडीपार केलं. आणि या ठिकाणी कोकणातल्या 6.5 जागांपैकी, 6.5 म्हणजे मावळची जागा थोडी कोकणात येते म्हणून 5.5 जागा या महायुतीच्या निवडून आल्या. एक केवळ भिवंडीची जागा येऊ शकली नाही, ती काय येऊ शकली नाही हे आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. भिवंडीत काय घडलंय, जे मुंबऱ्यात घडलं तेच भिवंडीत घडलं, पण ठीक आहे, ते देखील आपण सुधारू, काही अडचण नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रचंड अशा प्रकारची यश हे कोकणाने आपल्याला दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून हे यश आपल्याला या ठिकाणी साकारता आलं, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात साकारता आलं, त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे.